जगभरातून येणाऱ्या साई भक्तांसाठी महत्वाच्या ठरणाऱ्या शिर्डी विमानतळावर मंगळवारी पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामुळे येत्या 1 ऑक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे भक्तार्पण व दुसऱ्या दिवसापासून विमानसेवा सुरू होईल यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. एअर इंडियाचे 72 असणी विमान मुंबईच्या सांताक्रूज विमानतळावरून दुपारी 4:15 शिर्डीच्या दिशेने झेपावले. हे विमान केवळ 35 मिनिटात शिर्डी विमानतळावर पोहोचले. नंतर घिरट्या घालून 5:02 या विमानाचे चाके शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीवर स्थिरावली. या विमान प्रवासाचा पहिला प्रवासी होण्याचा मान अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांना मिळाला. त्यांच्याबरोबर केंद्रीय विमान उड्डयन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश कागनी, महाव्यवस्थापक चंद्रशेखर गुप्ता, विभागीय संचालक मुकेश भाटिया यांच्यासह 14 जणांचा समावेश होता. राकेश शेट्टी व संदीप मेहरा या विमानाचे वैमानिक होते. 6:00 अधिकाऱ्यांसह हे विमान पुन्हा विमानात मुंबईच्या दिशेने झेपावले. दरम्यान अनेक जागा बदलत व अडथळ्यांची शर्यत पार करत हे विमानतळ पूर्णत्वास गेले. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी यांचे भूमिपूजन केले व संस्थांनी 50 कोटीची मदत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सकारात्मक भूमिका बजावली. काकडीवासियांचे मोठे योगदान यामध्ये असून आपल्या दृष्टीने हा स्वप्नपूर्तीचा क्षण असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते व विधानसभा सदस्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली. ब्युरो रिपोर्ट, विजन प्लस न्यूज, शिर्डी.